कंटेनमेंट झोन बाहेरील क्रीडाविषयक प्रशिक्षण संस्था स्पर्धा शासकीय प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास परवानगी मिळाल्या जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील क्रीडाविषयक प्रशिक्षण संस्था आणि स्पर्धा तसेच शासकीय प्रशिक्षण संस्था सुरू करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी पुढील प्रमाणे परवानगी दिल्या कंटेनमेंट झोनच्या बाहेरील राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडापटू यांचे प्रशिक्षण संस्था आणि विविध खेळांच्या उपक्रमासाठी विविध संस्थांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या क्रीडा विषयक स्पर्धा संमेलन खेळ यांना दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकवीसपासून सुरू करण्यास परवानगी दिल्या यामध्ये राज्यात कार्यरत असणाऱ्या विविध खेळांच्या क्रीडा व युवक कल्याण अकादमींचा समावेश असेल याबाबतची मानक कार्यप्रमाणे मार्गदर्शक कार्यप्रणाली सूचना या शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत निर्गमित करण्यात येईल सदर मानक कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना निर्गमित करताना क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकारकडील निर्गमित करण्यास आलेल्या मानक कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना विचारात घेण्यात येतील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील यशदा वनमती मित्रा मेरीसारख्या शासकीय प्रशिक्षण संस्थांना दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकवीसपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे याबाबत कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना संबंधित प्रशासकीय विभागाकडून शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडील मानक कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन निर्गमित करण्यात येतील यापूर्वी कोविड नाईन्टीन व्यवस्थापनासाठी वि विहित केलेल्या शारीरिक अंतराचे व संसर्ग न पसरण्याबाबत वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करणं बंधनकारक असेल असे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिले या आदेशाचं पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेच्या संस्थेवर भारतीय दंड संहिता अठराशे साठ पंचेचाळीसचा कलम एकशे अठ्ठ्याऐंशी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच व सात रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल असं दंडाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे ब्युरो रिपोर्ट तिचा जागर